शनिवारपासून सुरू होणाऱ्या स्वच्छता ही सेवा या चळवळीचा एक भाग बनावा आणि स्वच्छ भारत निर्मितीच्या प्रयत्नांना बळकटी द्यावी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं जनतेला आवाहन. शेतकऱ्यांना लाभदायक अशा प्रधानमंत्री आशा अमरेला योजना, तसंच प्रधानमंत्री अन्नदाता मूल्य संरक्षण योजनेला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी. इथेनॉलची 100% निर्मिती करणाऱ्या साखर कारखान्यांना लाभांश देण्याचा केंद्रीय मंत्रिमंडळाचा निर्णय. इथेनॉलचे दरही निश्चित. नक्षलवाद्यांशी संबंध असल्याच्या प्रकरणामध्ये 5 जणांना येत्या 17 तारखेपर्यंत स्थानबद्धतेत ठेवण्याचा सर्वोच्च न्यायालयाचा आदेश. कोकणात चिपी विमानतळावर पहिल्यांदाच 12 असनी विमानाचं यशस्वी लँडिंग. विमानातून गणरायाचं आगमन. भारतीय हवाई दल सुसज्जता वाढवण्यासाठी राफेल विमान खरेदी गरजेची. हवाई दल प्रमुख नाही केलं समर्थन. आणि लाडक्या गणेशाच्या आगमनासाठी राज्यभर उत्साह, तयारी सुरू, बाजारपेठांमध्ये गर्दी. नमस्कार, 4:30 बातमीपत्रामध्ये मी ज्योती आंबेकर आपलं स्वागत करते. आता पाहूया बातम्या विस्तारानं. या शनिवारपासून सुरू होणाऱ्या स्वच्छता ही सेवा या चळवळीचा एक भाग बनावं आणि स्वच्छता भारत निर्मितीच्या प्रयत्नांना बळकटी द्यावी असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. पंतप्रधानांनी आज विविध ट्वीट आणि व्हिडिओ संदेशाच्याद्वारे हे आवाहन केलं. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना आदरांजली वाहण्याचा हा चांगला मार्ग आहे असं त्यांनी सांगितलं. 2 ऑक्टोबरला महात्मा गांधी यांच्या 150व्या जयंती सोहळ्याचा प्रारंभ होईल आणि याच दिवशी गांधीजींचं स्वच्छ भारताचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी सुरु केलेल्या ऐतिहासिक चळवळीला 4 वर्ष पूर्ण होतील असं पंतप्रधान म्हणाले. स्वच्छ भारतासाठी काम करत असलेल्या सर्वांचं पंतप्रधानांनी कौतुक केलं. शनिवारी देशभरात लोक एकत्र येतील आणि या चळवळीचा प्रारंभ होईल. पूज्य बापू के 150वें जयंती वर्ष की औपचारिक शुरुआत से पहले 15 सितंबर से 2 अक्टूबर तक बहुत ही विशाल स्थल पर स्वच्छता ही सेवा कार्यक्रम आयोजित किया जा रहा है. हम सबके पास पूज्य बापू को सच्ची श्रद्धांजलि देने का ये सबसे बड़ा अवसर है. बच्चों से लेकर के बुजुर्गों तक, कश्मीर से लेकर के कन्याकुमारी और कच्छ से लेकर के कोहिमा तक करोड़ों की संख्या में हम सब स्वच्छता के इस अभियान के सहभागी बने. और 15 सितंबर को आपसे मैं आग्रह करता हूं, याद रखिए, 15 सितंबर को सुबह 9:30 बजे स्वच्छता ही सेवा आंदोलन के साथ आप जुड़ जाएं. पहले कुछ देर वीडियो कॉन्फ्रेंस और दूरदर्शन के माध्यम से उन सब लोगों की बातें सुनेंगे जिन्होंने स्वच्छता की दिशा में कुछ न कुछ करके दिखाया है, और उसके बाद हम सब स्वच्छता ही सेवा के अभियान में स्वयं जुड़ जाएंगे. जन जन में है बल, जन जन में है बल, स्वच्छ हो रहा हमारा वतन. अब आया है संकल्प का पल, जीत कर रहेंगे स्वच्छता का जंग. शेतकऱ्यांच्या शेतमालाला भावाची हमी देणाऱ्या आशा अमरेला म्हणजेच प्रधानमंत्री अन्नदाता आय संरक्षण आणि अन्नदाता मूल्य संरक्षण योजनेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळानं आज मंजुरी दिली. केंद्रीय कृषी मंत्री राधामोहन सिंह यांनी मंत्रिमंडळ बैठकीनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये ही माहिती दिली. तेलबिया उत्पादक शेतकऱ्यांना हमी भाव न मिळाल्यास त्यांना नुकसान भरपाईची तरतूद या योजनेत आहे. त्याचप्रमाणे हमीभावात घसरण झाल्यास शेतकऱ्यांच्या हिताचं संरक्षण करण्यासाठी, मालाला योग्य भाव देण्यासाठी राज्यांना विविध योजना राबवण्याचा पर्याय मिळाला आहे. इथेनॉलची 100% निर्मिती करणाऱ्या साखर कारखान्यांना लाभांश देण्याचा महत्वपूर्ण निर्णय देखील मंत्रिमंडळानं आज घेतला.
पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी या वार्ताहर परिषदेत या निर्णयाबद्दल माहिती दिली. या साखर कारखान्यांकडून 59.19 रुपये प्रति लिटर दरानं इथेनॉलची खरेदी केली जाईल. सरकारनं इथेनॉलचे दरही निश्चित केले. यामुळे साखर रेल्वे मार्गाचं विद्युतीकरण करण्यासाठी 12,134 कोटी रुपयांच्या निधीलाही मंत्रिमंडळानं आज मंजुरी दिल्याचं रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी सांगितलं. आतापर्यंत 46% विद्युतीकरण झाल्याचं ते म्हणाले. मुंबईतील आरसीएफ अर्थात राष्ट्रीय केमिकल आणि फर्टिलायझर्स कंपनीची जागा एमएमआरडीए आणि मुंबई महानगरपालिकेकडे वर्ग करण्याचा निर्णय देखील मंत्रिमंडळानं आज घेतला. नक्षलवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोपावरून अटक करण्यात आलेल्या 5 जणांच्या स्थानबद्धतेमध्ये 17 सप्टेंबरपर्यंत वाढ करण्यात आली आहे. वरवरा राव, सुधा भारद्वाज, अरुण परेरा, वर्नन गोन्साल्विस आणि गौतम नवलखा या 5 जणांना 17 सप्टेंबरपर्यंत स्थानबद्ध ठेवण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयानं आज दिला. सरन्यायाधीश दीपक मिश्रा, न्यायमूर्ती एम ए खानविलकर आणि न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांच्या पीठासमोर आज संबंधित याचिकेवर सुनावणी झाली. त्यावेळी हा आदेश देण्यात आला. पुण्यात आयोजित एल्गार परिषदेशी नक्षलवाद्यांचा संबंध असल्याचा पोलिसांनी केलेल्या दाव्यानंतर सुरू झालेल्या तपासादरम्यान या 5 जणांना ताब्यात घेण्यात आलं होतं. त्यानंतर त्यांना स्थानबद्ध ठेवण्याचा आदेश न्यायालयानं दिला होता. कोकणामध्ये आज पहिल्यांदाच सिंधुदुर्गातल्या चिपी विमानतळावर विमान उतरलं. गेल्या अनेक वर्षांपासून कोकणामध्ये विमानसेवा सुरू होण्याचं कोकणवासियांचं स्वप्न आहे. या दिशेनं आज पहिलं पाऊल पडलं. सकाळी 11:30 वाजण्याच्या सुमाराला हे 12 आसनी विमान धावपट्टीवर अगदी सहजपणे उतरलं. यावेळी गृहराज्यमंत्री दीपक केसरकर, खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक, आयआरबीचे अधिकारी मनोज चौधरी आणि इतर मान्यवर उपस्थित होते. यावेळी विमानातून गणेशाची मूर्ती देखील आणण्यात आली. विमानातून कोकणात आलेल्या बाप्पांचंही उपस्थित मान्यवरांनी स्वागत केलं. या विमानतळावर या गणरायाची प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे. या विमानतळावरून या वर्षाखेरपर्यंत नियमित सेवा सुरू होण्याची अपेक्षा गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी यावेळी व्यक्त केली. फ्रान्सकडून राफेल लढाऊ विमानं आणि रशियाकडून क्षेपणास्त्र यंत्रणा खरेदी करण्याच्या सरकारच्या निर्णयाचं हवाई दल प्रमुख एअर चीफ मार्शल बी एस धानोवा यांनी आज समर्थन केलं. या खरेदीमुळे हवाई दलाची सुसज्जता वाढेल. भारतीय हवाई दलाचं स्वरूप वर्ष 2035 या परिसंवादामध्ये ते आज नवी दिल्लीमध्ये बोलत होते. कोणत्याही प्रतिकूलतेचा सामना करण्याच्या दृष्टीनं भारतीय हवाई दल सक्षम असणं आवश्यक आहे. जगातल्या इतर कोणत्याही देशापुढे नसणारी आव्हानं भारतासमोर आहेत. चीनसारखे शेजारी स्वतःच्या मारक क्षमतेमध्ये सातत्यानं सुधारणा करत आहेत. भारतानं याचा मुकाबला करण्यासाठी सर्वदा सज्ज असलं पाहिजे. त्यादृष्टीनं हवाई दल राफेल लढाऊ जेट विमानं S-400 क्षेपणास्त्र यंत्रणा सामील करून घेत आहे असं ते म्हणाले. देणग्यांमध्ये गैरव्यवहार केल्याप्रकरणी आम आदमी पार्टीला निवडणूक आयोगानं कारणे दाखवा नोटीस बजावल्यानंतर भाजपनंही आज या प्रकरणावरून आपला धारेवर धरलं. त्यामुळे आपचं भ्रष्टाचारी वर्तन आणि धोरण उघड झालं आहे असा आरोप भाजपा प्रवक्त्या मीनाक्षी लेखी यांनी केला. पारदर्शकता आणि उत्तरदायित्व या मुद्द्यावरून आम आदमी पार्टीनं निवडणूक लढवली होती. मात्र हा पक्ष भ्रष्टाचाराचा सर्वात मोठा लाभार्थी असल्याचं दिसत आहे असा टोला लेखी यांनी लगावला. देशातल्या बँकांची 1,000 कोटी रुपयांची कर्ज बुडवून फरार झालेला मद्य निर्माता विजय मल्ल्या याच्या प्रत्यर्पणासंदर्भात आज लंडनच्या न्यायालयामध्ये सुनावणी होणार आहे. मल्ल्यासाठी मुंबईच्या तुरुंगात भारतीय अधिकाऱ्यांनी तयार केलेल्या कोठडीच्या व्हिडिओची लंडनचे न्यायाधीश पाहणी करण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षी एप्रिल महिन्यामध्ये अटक झाल्यावर मल्ल्याला प्रत्यार्पण वॉरंटवर जामीन देण्यात आलं. तेव्हापासून तो फसवणूक आणि सुमारे 9,000 कोटी रुपयांचं कर्ज बुडवण्याच्या आरोपांखाली होणारं प्रत्यार्पण टाळण्याचा प्रयत्न करत आहे. यापूर्वी जुलै महिन्यामध्ये वेस्टमिन्स्टर दंडाधिकारी न्यायालयानं भारतीय अधिकाऱ्यांना आर्थर रोड तुरुंगातल्या 12 क्रमांकाच्या बराकीचे तपशीलवार व्हिडिओ सादर करण्याचे निर्देश दिले होते. मल्ल्यांचं प्रत्यार्पण केल्यावर भारतातल्या तुरुंगात पुरेसा नैसर्गिक प्रकाश असलेल्या कोठडीत त्याला ठेवण्यात येईल याची हमी लंडनच्या न्यायालयाला हवी आहे.
आधार नोंदणी सॉफ्टवेअरला हॅक करता येतं. या वृत्ताचं भारतीय विशेष ओळख प्राधिकरण म्हणजेच UIDAI खंडन केलं आहे. हे पूर्णतः चुकीचं आणि बेजबाबदार वक्तव्य असल्याचं प्राधिकरणानं सांगितलं आहे. काही स्वार्थी व्यक्तींकडून समाजामध्ये याबद्दल भ्रम निर्माण करण्याकरता अशा प्रकारची चुकीची माहिती पसरवली जात आहे असं प्राधिकरणानं स्पष्ट केलं. आधारसाठी देण्यात आलेली नागरिकांची सर्व माहिती सुरक्षित असून कोणीही व्यक्ती दुसऱ्याच्या आधाराची माहिती मिळवू शकत नाही असंही प्राधिकरणानं स्पष्ट केलं. नागरिकांनीही शासकीय नोंदणी केंद्रांमध्ये जाऊन आपल्या आधारची नोंदणी करावी असं आवाहन प्राधिकरणानं केलं आहे. मुंबईसह राज्यातल्या दुर्गम भागामध्ये मोटरबाईक अँब्युलन्सला मिळालेला प्रतिसाद पाहता मुंबईमध्ये वृद्धांच्या शुश्रूषेसाठी सायकल अँब्युलन्स प्रायोगिक तत्वावर सुरू करण्यात येणार आहे. विलेपार्ले पूर्व आणि दादर शिवाजी पार्क या भागाची त्यासाठी निवड करण्यात आल्याची माहिती आरोग्यमंत्री डॉ दीपक सावंत यांनी दिली. ही सेवा सुरू करण्यासाठी आवश्यक त्या बाबीवर काम सुरू असून लवकरच मुंबईत सायकल अँब्युलन्स धावताना दिसेल असं त्यांनी सांगितलं. वृद्धांना वाढत्या वयामध्ये अनेक शारीरिक समस्या भेडसावतात. अशा वेळेस त्यांच्याशी संवाद साधण्यासाठी त्यांच्या प्रकृतीची तपासणी, रक्तदाब, मधुमेह नियंत्रणात आहे की नाही याची तपासणी पॅरामेडिकलच्या माध्यमातून करण्यासाठी सायकल अँब्युलन्स सेवा उपयुक्त ठरणार आहे. या दोन्ही भागामध्ये प्रत्येकी 25 सायकल देऊन पॅरामेडिकलच्या माध्यमातून वृद्धांना वैद्यकीय सुविधा पुरवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. प्रशिक्षित पॅरामेडिकल या अँब्युलन्सचा चालक असणार आहे. या सेवेसाठी एक बेस स्टेशन करण्यात येणार असून तिथून ज्येष्ठांशी संवाद साधला जाईल असंही सावंत म्हणाले. मुंबईत वर्षभरापूर्वी सुरू केलेल्या 10 बाईक अँब्युलन्सच्या माध्यमातून हजारो रुग्णांना वेळेवर उपचार मिळाल्यानं सेवेचा विस्तार करत नव्यानं बाईक अँब्युलन्स मुंबई शहरात सुरू करण्यात आल्या. त्याचबरोबर पालघर, मेळघाट आणि गडचिरोली इथंही ही सेवा सुरू करण्यात आली. मुंबईत सुमारे 3000 जास्त तर पालघर, मेळघाट आणि गडचिरोली इथं सुमारे 300 अधिक रुग्णांना या सेवेच्या माध्यमातून जीवदान मिळालं असं ते म्हणाले. बाईक अँब्युलन्सची उपयुक्तता लक्षात घेता राज्यात पुणे, नाशिक, ठाणे, नागपूर या महानगरांमध्येही चिंचोळ्या रस्त्यातून वाट काढण्यासाठी ही सेवा सुरू करण्याचा शासनाचा मानस असल्याचं सूतोवाच आरोग्यमंत्र्यांनी यावेळी केलं. मनरेगा योजनेअंतर्गत केलेल्या उत्कृष्ट कार्यासाठी केंद्रीय ग्रामीण विकास मंत्री नरेंद्रसिंह तोमर यांच्या हस्ते महाराष्ट्राला विविध श्रेणीमध्ये 4 पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं. नवी दिल्ली इथं विज्ञान भवनामध्ये केंद्रीय ग्रामीण विकास मंत्रालयाच्या वतीनं मनरेगा पुरस्कार वितरण सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं. यावेळी विविध श्रेणीमध्ये एकूण 237 पुरस्कार प्रदान करण्यात आले. महाराष्ट्राला रोजगार हमी योजनेच्या उत्कृष्ट अंमलबजावणीसाठी राज्य, जिल्हा, ग्रामपंचायत आणि टपाल कार्यालय अशा 4 श्रेणींमध्ये पुरस्कार प्रदान करण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महत्वाकांक्षी जलयुक्त शिवार आणि मागेल त्याला शेततळं या योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसह जलसिंचनामध्ये केलेल्या उत्तम कार्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या रोजगार हमी विभागाला पुरस्कार प्रदान करण्यात आला. रोजगार हमी योजना आयुक्त ASR नाईक, रोहयो उपसचिव प्रमोद शिंदे आणि कमल किशोर फुटाणे यांनी तो स्वीकारला. रोजगार हमी विभागानं आर्थिक वर्ष 2017-18 नैसर्गिक स्रोत व्यवस्थापना अंतर्गत 70,514 कामं पूर्ण केली. जलयुक्त शिवार योजना, मागेल त्याला शेततळं या योजनांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती झाली. गडचिरोली जिल्हा हा मनरेगा अंतर्गत सर्वोत्कृष्ट कार्य करणारा जिल्हा ठरला. मनरेगाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी गडचिरोली जिल्ह्यातल्याच गडचिरोली ब्लॉकमधील नागरी ग्रामपंचायतीला गौरवण्यात आलं. ठाणे जिल्ह्यातील खुटाघरच्या ग्राम डाकसेवक श्रीमती नूतन प्रकाश यांनी 2016-17 स्थानिक रोजगार हमी योजनेत काम करणाऱ्या जवळपास 300 मजुरांना 7 लाख रुपयांचं वितरण केलं. त्यांच्या या सेवेसाठी त्यांना सन्मानित करण्यात आलं. मनरेगा अंतर्गत पंडित दीनदयाळ उपाध्याय ग्रामीण कौशल्य आधारित योजनेच्या उत्कृष्ट अंमलबजावणीसाठी पुण्याच्या MTPA शिक्षण संस्थेला तृतीय पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. पेट्रोलियम उत्पादनांवर वस्तू आणि सेवा कर लागू व्हावा अशी मागणी करणारा राज्य सरकारचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे प्रलंबित आहे असं राज्याचे वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितलं. ते मुंबईत बातमीदारांशी बोलत होते. पेट्रोल आणि डिझेलच्या किमती 18 किंवा 28% जीएसटीच्या जाळ्यात आल्या तर राष्ट्रीय स्तरावर या किमती एकाच स्तरावर येऊ शकतील. यादृष्टीनं राज्य सरकारनं प्रस्ताव पाठवला आहे असं मुनगंटीवार यावेळी म्हणाले.
महाराष्ट्रानं 6 महिन्यापूर्वी पेट्रोल आणि डिझेलवरचे कर कमी केले आहेत. ते आणखी कमी करणं शक्य नाही. इंधन दरावर जीएसटी आकारण्याची मागणी केंद्राकडे केली असून त्यासंदर्भात 3 स्मरणपत्रही पाठवली आहेत असं त्यांनी स्पष्ट केलं. गेल्या 10 तारखेला इंधन दरावरून भारत बंद पुकारणाऱ्या पक्षांनी आमच्या मागणीला समर्थन द्यावं असं आवाहन देखील मुनगंटीवार यांनी केलं. रासायनिक खतं आणि कीटकनाशकांच्या अतिरिक्त वापरामुळे जमिनी नापीक होत चालल्या आहेत. शेतीमालामध्ये कीटकनाशकांचा अंश उतरल्यानं नागरिकांच्या आरोग्याला धोका उत्पन्न होतोय. यावर उपाय म्हणून शासनानं सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन द्यायला सुरुवात केली आहे. सेंद्रिय शेती करणं काळाची गरज बनली आहे आणि सेंद्रिय शेतीचं महत्व लक्षात घेऊन शासनानंही शेती करण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन देणं सुरू केलंय. उस्मानाबाद जिल्ह्यात या योजनेअंतर्गत 22 शेतकऱ्यांचे कृषी गट तयार करण्यात आलेत. प्रत्येक गटात 50 शेतकऱ्यांचा समावेश असून प्रत्येक शेतकऱ्याची 1 एकर शेती सेंद्रिय पद्धतीनं करणं सुरू झालंय. बऱ्याचशा शेतकऱ्यांनी शेणखतासाठी आणि शेतीला पूरक व्यवसाय म्हणून गाई म्हशी घेतल्यात. त्यापासून या शेतकऱ्यांना चांगलं शेणखत मिळतं आहे. शेती तंत्रज्ञान व्यवस्थापन संस्था अर्थात आत्माच्या माध्यमातून या गटांची क्षमता बांधणी करण्यात आली. त्यांना प्रशिक्षण देण्यात आलं. ज्या ठिकाणी चांगली सेंद्रिय शेती केली जाते त्या ठिकाणचे अभ्यास दौरे आयोजित केले गेले. सेंद्रिय शेती करायची म्हणून खास आपण गाई घेतल्या आणि शेळ्या. कारण त्याचं असं की शेळ्या आणि गाईच्या जे गोमूत्र आणि शेण असतं याच्यामधून आपल्याला सेंद्रिय खत मिळतं आणि रासायनिक खत जर वापरायचं नसेल तर सेंद्रिय खत वापरणं गरजेचं आहे. त्याशिवाय पीक व्यवस्थित येऊ शकत नाही. आता शेणखत जर घ्यायचं म्हणलं तर 5000 पुढंच ट्रॅक्टर आहे एक आणि त्याला सबसिडीवर म्हणून चांगलं आहे. त्याच्यासाठी मी हे पेरलेलं आहे. हे आता काढायला आलं आहे. कापून जमिनीमध्ये टाकणार मी, गाडून घेणार. 4-5 दिवसात ते कुजून जातं आणि त्याचा कर्ब चांगला तयार होतो. आता ह्या वर्षी तर मी ह्या टमाट्याचं पीक घेतलेलं आहे. ह्या टमाट्याच्या पिकावर जे पूर्णपणे जो रोग येतो हे थांबवण्याचं काम पूर्णपणे मी सेंद्रिय गटातल्या औषधाने घरी तयार करूनच केलेलं आहे. या सेंद्रिय शेतीनं जमिनीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढते आहे. स्फुरत आणि पालाश योग्य पद्धतीनं मुळाद्वारे शोषला जातो. त्यामुळे जमिनीचा कस वाढतो, पिकं चांगली येतात. सेंद्रिय पद्धतीनं उस्मानाबाद जिल्ह्यातले शेतकरी पिकं घेऊ लागल्यानं उत्पन्नही चांगलं मिळतंय. रासायनिक पद्धतीनं पिकवलेल्या पिकापेक्षा जास्त भाव त्यांना मिळू लागला आहे असं शेतकरी सांगतायत. देशातली दुसऱ्या क्रमांकाची इंधन कंपनी असलेल्या बीएसएनएल अर्थात भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडला सरकारनं महारत्न कंपनीचा दर्जा दिला आहे. महारत्न दर्जा मिळवणारी बीएसएनएल ही देशातली तिसरी तेल कंपनी आहे. यापूर्वी 2010 इंडियन ऑइल कॉर्पोरेशन आणि ऑइल अँड नॅचरल गॅस कंपनीला हा दर्जा मिळाला होता. बीपीसीएल कंपनीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेनंतर मुंबईत आयोजित केलेल्या वार्ताहर परिषदेत कंपनीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक डी राजकुमार यांनी ही माहिती दिली. हा दर्जा मिळाल्यामुळे आर्थिक स्वातंत्र्य मिळण्याबरोबरच कमी दरानं कर्जाची उभारणी आणि एका प्रकल्पासाठी 5000 कोटी रुपयांपर्यंतच्या गुंतवणुकीला मंजुरी देण्याचे अधिकार बीपीसीएलच्या मंडळाला मिळतील असं ते यावेळी म्हणाले. सार्वजनिक क्षेत्रातल्या 25000 कोटी रुपयांपेक्षा जास्त उलाढाल असलेल्या आणि कर कपातीनंतर 5000 कोटी रुपयांचा एकूण नफा मिळवणाऱ्या तसंच गेल्या 3 वर्षांमध्ये 15000 कोटी रुपयांची एकूण मालमत्ता असलेल्या नवरत्न कंपनीला सरकारच्या निकषांनुसार महारत्न दर्जा दिला जातो. प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियानामुळे वाशिम जिल्ह्यामध्ये बालमृत्यू आणि माता मृत्यूचं प्रमाण कमी होत आहे. या योजनेमुळे अंमलबजावणी चांगल्या प्रकारे होत असल्यानं गरोदर महिलांना दिलासा मिळतोय. आरोग्य सुविधांचा अभाव असलेल्या वाशिम जिल्ह्यात बालमृत्यू आणि माता मृत्यूचं प्रमाण कमी झालंय ते पंतप्रधान सुरक्षित मातृत्व अभियानामुळे. जिल्ह्यातल्या सर्व गावात असलेले शासकीय आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय आणि उपकेंद्रात गरोदर महिलेंची तपासणी केली जाते. महिलेला प्रसूतीपूर्व काळजी घेण्यासाठी आरोग्य सुविधा उपलब्ध करून दिली जात आहे, त्यामुळे महिला समाधान व्यक्त करतात.
प्रधानमंत्री योजने मातृत्व योजनेअंतर्गत तपासणी केल्या जाते. ज्या रुग्णालयात वजन उंची HB BP गोळ्या रक्त तपासणी मार्गदर्शन केल्या जाते. प्रत्येक महिलांना फॉलिक ऍसिडच्या गोळ्या दिल्या जातात. ब्लड टेस्ट केल्या जाते. आमच्या इथे दर 9 तारखेला गरोदर मातांची तपासणी होते. त्यामध्ये HIV हिमोग्लोबिन तपासली जाते, लघवी तपासली जाते, गरोदर मायांच्या पोटावरून हात फिरवल्या जाते, त्यांची ती तपासणी केली जाते. बाळाचे वजन सांगितले जाते, गरोदर मातेची उंची सांगितली जाते, वजन सांगितले जाते. गावातील आशा कार्यकर्त्या आणि आरोग्य सेविकांच्या माध्यमातून गरोदर महिलेची तपासणी केली जाते. बाळाच्या वाढीसाठी आणि प्रसूतीबाबत आवश्यक अशी माहिती त्यांना दिली जाते. गावातील स्तनदा मातांना बाळाच्या आणि त्यांच्या संगोपनासाठी आरोग्य विभागामार्फत औषधंही पुरवली जातात. प्रत्येक महिन्याच्या 9 तारखेला आम्ही गरोदर मातांची तपासणी करण्यात येते. त्या तपासणीमध्ये त्यांचं वजन, उंची, BP, ब्लड शुगर, लघवीची तपासणी, हिमोग्लोबिन तपासणी, तसेच महालॅब अंतर्गत त्यांची HIV तपासणी आणि HBSAG तपासणी करण्यात येते. माता सुरक्षित तर बाळ सुरक्षित असं म्हटलं जातं आणि यासाठी पंतप्रधान मातृत्व अभियान वरदानच ठरत आहे. गणेशोत्सवासाठी कोकणामध्ये जाणाऱ्या वाहनधारकांनी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पर्यायी मार्गाचा वापर करण्याचं आवाहन राज्य महामार्ग पोलिसांनी केलं आहे. मुंबई गोवा महामार्गावरील कोंडी टाळण्यासाठी मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावरून कोल्हापूर मार्गे रत्नागिरी आणि सिंधुदुर्गकडे जाणाऱ्या पर्यायी मार्गाचा वापर करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. रायगड जिल्ह्यामध्ये जाणाऱ्या गणेश भक्तांनी पनवेल शहरातली वाहतूक कोंडी टाळण्यासाठी कळंबोली पनवेल बायपास ते पळसपे फाटा आणि मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावरून खोपोली पाली वाकण मार्गाचा वापर करावा. तसंच रत्नागिरी सिंधुदुर्ग आणि चिपळूणला जाणाऱ्या वाहनचालकांनी मुंबई पुणे द्रुतगती महामार्गामार्गे सातारा उमरज पाटण कोयना नगर कुंभारली घाट मार्गे खेर्डी चिपळूण रस्त्याचा वापर करावा. हातकंबा इथं जाणाऱ्यांनी मुंबई पुणे द्रुतगती महामार्ग सातारा कराड वाठार टोप मलकापूर शाहूवाडी आंबाघाट मार्गे लांजा राजापूर मार्गावरून जावं. कणकवलीला जाणाऱ्यांनी मुंबई पुणे द्रुतगती महामार्गे सातारा कराड कोल्हापूर शहरातून रंकाळा तलावावरून कळे गगनबावडा घाट मार्गे वैभववाडी कणकवली गाठावं. मुंबईहून सावंतवाडीला जाणाऱ्या कोकणवासियांनी मुंबई पुणे द्रुतगती महामार्ग मार्गे सातारा कराड कोल्हापूर निपाणी आजरा आंबोली घाट मार्गे सावंतवाडीला जावं. गणेशोत्सव काळामध्ये कोकणातील वाहतूक सुरळीत सुरू राहावी यासाठी महामार्ग पोलिसांनी उपाययोजना केल्या असून ठिकठिकाणी वाहतूक पोलिसांची नियुक्ती करण्यात आली आहे. महामार्गावरील वाहतुकीसंदर्भात तसंच इतर माहितीसाठी महामार्ग पोलिसांच्या www.highwaypolice.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर अथवा हेल्पलाईन क्रमांक 98 33 49 83 34 आणि 98 67 59 86 75 इथं संपर्क साधावा. तसंच 950 321 100 आणि 950 351 100 या क्रमांकावर संदेश पाठवता येईल असं महामार्ग पोलिसांनी कळवलं आहे. पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यावर यंदा नागरिकांचा भर असून त्यासाठी अनेक सामाजिक संस्थाही नवनवीन कल्पना राबवत आहेत. शाडूची मूर्ती घेण्यासाठी प्रोत्साहन द्यायला श्रींची मूर्ती आमची दान तुमचं ही संकल्पना नाशिक जिल्ह्यातील लायन्स क्लब राबवत आहे. या संकल्पनेनुसार लायन्स क्लबनं गणेश मूर्ती विक्रीसाठी ठेवल्या आहेत. मात्र त्याची किंमत निर्धारित केली नसून बाजूला ठेवलेल्या दानपेटीमध्ये ग्राहकांना हव्या त्या किमती एवढे पैसे टाकायचे आहेत. क्लबच्या या संकल्पनेला भाविकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. या योजनेत मिळणारी रक्कम सामाजिक कार्यासाठी उपयोगात आणली जाणार आहे. या मूर्ती पेण इथं बनवण्यात आल्या असून हळद गुलाल बुक्का गेरू यासारख्या नैसर्गिक रंगानं त्या रंगवल्या आहेत. मुंबईतल्या लालबागच्या राजाचं काल पहिलं दर्शन फोटो सेशनसाठी करण्यात आलं. लालबागच्या राजाच्या पहिल्या दर्शनासाठी त्या भागात हजारोंच्या संख्येनं गणेश भक्तांनी गर्दी केली होती. यंदा लालबागच्या राजाच्या दरबारामध्ये हायटेक तंत्रज्ञानाच्या सहाय्यानं निसर्ग देखावा साकारण्यात आला आहे.
मुंबईतल्या सुप्रसिद्ध गौड सारस्वत ब्राह्मण सेवा मंडळाचं यंदाचं 64वं वर्ष आहे. शाडूची माती आणि दुर्वा यापासून बनवलेल्या 14.5 फूट मूर्तीला 64 किलो सोनं आणि 327 किलो चांदीच्या दागिन्यांनी सजवलं आहे. पर्यावरण स्नेही मूर्तीसाठी वापरलेले रंग पाण्यात विरघळणारे असल्याचं, समुद्री जीवांना अपायकारक नाही असं मंडळानं स्पष्ट केलं आहे. मंडळासाठी 1954 सालापासून मूर्ती बनवणारे शिल्पकार अविनाश पाटकर यांनी यंदाही मूर्तीची निर्मिती केली आहे. मंडळाने यंदा सुमारे 265 कोटी रुपयांचा विमा भाविक तसंच स्वयंसेवकांसाठी उतरवला आहे. क्रिकेट. भारत आणि इंग्लंड यांच्यामध्ये लंडन इथं केनिंग्टन ओव्हल मैदानावर झालेल्या 5व्या आणि अंतिम कसोटी सामन्यामध्ये इंग्लंडनं भारतावर 118 धावांनी विजय मिळवला आणि ही मालिका 4-1 अशी जिंकली. मात्र काल शेवटच्या दिवशी सलामीवीर के एल राहुल आणि यष्टीरक्षक ऋषभ पंत यांनी 6व्या गड्यासाठी केलेली 204 धावांची विक्रमी भागीदारी आणि त्यापूर्वी उपकर्णधार अजिंक्य रहाणेसोबत राहुलनं केलेली 118 धावांची भागीदारी यामुळे भारतानं इंग्लंडला चिवट प्रतिकार केला आणि अखेरपर्यंत सामन्यात चुरस कायम राहिली. 6व्या गड्यासाठी राहुल आणि ऋषभ यांनी केलेल्या वेगवान भागीदारीमुळे भारताला विजयाची संधी देखील निर्माण झाली होती. ऋषभ पंतला रशीदनं बाद केल्यावर भारताचा पराभव निश्चित झाला. शमीला बाद करून इंग्लंडच्या जेम्स अँडरसननं 464 बळी घेत कसोटी सामन्यामध्ये जलदगती गोलंदाजांमध्ये सर्वाधिक बळी घेण्याचा विक्रम आपल्या नावावर केला. त्यानं ऑस्ट्रेलियाच्या ग्लेन मॅग्राचा 463 बळीचा विक्रम मागे टाकला. कसोटी सामन्यातून निवृत्ती जाहीर करणारा इंग्लंडचा माजी कर्णधार अॅलिस्टर कुकला त्याच्या अखेरच्या सामन्यात सामनावीराचा बहुमान मिळाला. इंग्लंडचा युवा गोलंदाज सॅम करनला मालिकावीराचा तर भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीला मालिकेतला सर्वोत्कृष्ट खेळाडूचा पुरस्कार मिळाला. भारतानं जरी ही कसोटी मालिका गमावली असली तरी आयसीसी क्रिकेट क्रमवारीमध्ये भारत अव्वल स्थानी आहे. या विजयामुळे इंग्लंडनं 4थ्या स्थानी झेप घेतली आहे. हवामान. राज्यात बऱ्याच भागामध्ये पावसानं ओढ घेतली आहे. रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये वातावरण स्वच्छ असून आकाश निरभ्र आहे. अकोला अहमदनगर या ठिकाणी देखील पावसानं विश्रांती घेतली आहे. अहमदनगर जिल्ह्यामध्ये शेवगाव तालुक्यात पिकांनी माना टाकल्या असल्यानं शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण आहे. मुंबईत मात्र आज काही ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी बरसल्या. येत्या 24 तासात कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. मराठवाडा आणि विदर्भात हवामान कोरडं राहील. आणि आता ठळक बातम्या पुन्हा एकदा. शनिवारपासून सुरू होणाऱ्या स्वच्छता ही सेवा या चळवळीचा एक भाग बनावं आणि स्वच्छ भारत निर्मितीच्या प्रयत्नांना बळकटी द्यावी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं जनतेला आवाहन. शेतकऱ्यांना लाभदायक अशा प्रधानमंत्री आशा अंब्रेला योजना तसंच प्रधानमंत्री अन्नदाता मूल्य संरक्षण योजनेला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी. इथेनॉलची 100% निर्मिती करणाऱ्या साखर कारखान्यांना लाभांश देण्याचा केंद्रीय मंत्रिमंडळाचा निर्णय. इथेनॉलचे दरही निश्चित. नक्षलवाद्यांशी संबंध असल्याच्या प्रकरणामध्ये 5 जणांना येत्या 17 तारखेपर्यंत स्थानबद्धतेत ठेवण्याचा सर्वोच्च न्यायालयाचा आदेश. कोकणात चिपी विमानतळावर पहिल्यांदाच 12 आसनी विमानाचं यशस्वी लँडिंग. विमानामधून गणरायाचं आगमन. भारताची हवाई दल सुसज्जता वाढवण्यासाठी राफेल विमान खरेदी गरजेची. हवाई दल प्रमुखांनी केलं समर्थन. आणि लाडक्या गणेशाच्या आगमनासाठी राज्यभर उत्साहात तयारी सुरू. बाजारपेठांमध्ये गर्दी. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.